कोरोना टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येण्यासाठी सध्या किमान दिवसभर वाट पाहावी लागते, पण केवळ अर्ध्या तासात कोरोना टेस्टचा अहवाल देणारं नवं तंत्रज्ञान अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. पाहूया त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. आता स्मार्टफोनवरून होणार कोरोना टेस्ट. अवघ्या अर्ध्या तासात मिळणार रिपोर्ट. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचं नवं संशोधन. गेल्या वर्षभरापासून सगळं जग कोरोनाच्या प्रकोपाचा सामना करतंय. जगभरातील लोकांना प्रतीक्षा आहे ती कोरोना लशीची, पण त्याआधीच अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी एक गुड न्यूज दिली आहे. या शास्त्रज्ञांनी असं तंत्रज्ञान विकसित केलंय की स्मार्टफोनचा वापर करून कोरोना टेस्ट करता येणार आहे. त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे फक्त 30 मिनिटात या कोरोना टेस्टचा अहवाल मिळू शकेल. अमेरिकेतील ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूटनं हे संशोधन केलंय. नोबेल पुरस्कार विजेते संशोधक जेनिफर डाऊडना यांचा त्यात सहभाग होता. याबाबतचा प्रबंध जर्नल सेल मध्ये प्रकाशित झालाय. त्यानुसार CRISPR आधारित कोरोना टेस्ट स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या आधारे केली जाणार आहे. या यंत्रात स्वॅप घेऊन ते यंत्र स्मार्टफोनला जोडलं जाईल. स्मार्टफोन कॅमेऱ्याचं रूपांतर मायक्रोस्कोप मध्ये होईल. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचं अचूक निदान स्मार्टफोनच्या आधारे करता येईल. एवढंच नाही तर व्हायरल लोड किती आहे याचा तपशीलही अवघ्या 30 मिनिटात समजेल. अतिशय उपयुक्त आणि CRISPR बेस्ड अशा प्रकारची ही चाचणी आहे. आपल्या इथं ज्या लॅबोरेटरीज आहेत चाचणीच्या त्या कमी आहेत, त्यामुळं अशा प्रकारच्या जर टेस्ट उपलब्ध झाल्या आणि त्या अतिशय चांगल्या आहेत असं सिद्ध झालं तर भारतातल्या करोना नियंत्रणासाठी निश्चितच त्याला एक मोठा उपयोग होईल. कोरोना टेस्ट केल्यानंतर सध्या रिपोर्टसाठी 1 ते 2 दिवस वाट बघावी लागते, पण या नव्या तंत्रज्ञानामुळं झटपट रिपोर्ट मिळणार असल्यानं कोरोना रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.